शेवटच्या चेंडूवरती सज्जाच्या बॅटमधून आलेला एक चेंडू एक षटकार आम्हाला आताही आठवतोय, परंतु मागील मॅचमध्ये केलेली धुवाधार फलंदाजी निखिल पारवेची ती सुद्धा आठवते. काय जबरदस्त गेम प्लॅनिंग होतं. तुमच्यामध्ये किती स्टार खेळाडू आहेत याला महत्त्व नाही, कशाप्रकारे ते त्याचा रोल अदा करतात, कशाप्रकारे ते संघाला घेऊन जातात हे सुद्धा महत्त्वाचं असतं. आणि त्या महत्त्वाचा रोल अदा केला होता जो लयमध्ये होता, ज्याच्या बॅटमधून सहा चेंडू सहा षटकार आज आपण पाहिले, त्या जयला नॉन स्ट्राईक एंडवरती उभं केलं आणि पूर्णपणे सामन्यामध्ये कमबॅक नव्हे तर वर्चस्व निभावलं होतं परिलोन बिरवाडेने. सामन्याला सुरुवात होते, ऑफिशियलचा इशारा आलाय, विलास सुरे गोलंदाजी मागवती, समोर आहे जव्हाद, नॉन स्ट्राईक एंड लाईफ फैसल आणि अखेरकार आजच्या दिवसाची सेकंड लास्ट मॅच चालू आहे. विलास सुर्वे पहिला चेंडू इनपुलच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न, स्वीपर कव्हरमध्ये क्षेत्रक्षक आहे, फिल्डिंग करेल तोपर्यंत एकच धाव धावून पूर्ण केली जाते चांगल्या रंगणी विन द विकेटने. पहिली धाव कम्प्लीट, धावपलकाची सुरुवात आणि आता धावपलकाच्या सुरुवातीने एक धाव धावपलकावरती नोंदवली गेली आहे मांजरोणाच्या माध्यमातून. जबरदस्त वातावरण आजच्या दिवसभरामध्ये, खूप मोठमोठे संघ या ठिकाणी दाखल झाले, उपस्थित झाले आणि त्यांनी आपल्या खेळाचा डंका वाजवत पाहिलं. यावेळेला चेंडू हवेमध्ये, सचिनने झेल सोडलाय, समीरने झेल सोडलाय, समीर होते तिथे आणि झेल सुटल्याबरोबर एक धाव सुद्धा कंप्लीट केली जाते. सेमीफायनल सारख्या मोठ्या सामन्यामध्ये जर का एखादा झेल सुटत असेल तर याचा अर्थ असा की तिथून मॅच बनण्याचे चान्सेस जास्त होतात. फलंदाजाचा जो कॉन्फिडन्स आहे तो 10 पटीने वाढतो आणि 10 पटीने वाढलेल्या कॉन्फिडन्सला मैदानाच्या आतमध्ये नेहमीच आपण आक्रमक होताना पाहिलं. विलास सुर्वे समोर जव्हाद, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू लेगस्टंपच्या बाहेर गेलाय, वाईडचा इशारा आमच्या ऑफिशियल नंदू मांडे यांच्याकडून येतोय. दोन आमचे ऑफिशियल खूप चांगल्या भूमिकेमध्ये आहेत, एका बाजूला बिलाल इस्सान आहेत आणि दुसऱ्या बाजूला नंदू मांडे. मागील 2 ते 3 दिवसापासून अतिशय चांगली कामगिरी या दोन्ही ऑफिशियलने बजावली आहे, त्याबद्दल त्यांचं सुद्धा मनापासून आभार करणं. आपण वेळात वेळ काढून या कार्य या स्पर्धेसाठी उपस्थित झालं त्याबद्दल. अनेक असे सहकर्ते आहेत या ज्या ट्रॉफीज पाहतात, ते आमचे रवभाई राठोड यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्ड केले गेले आहेत. आमच्या पाण्याचे स्पॉन्सर बाबू शितोळे ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा मनापासून आभार. आमच्या गावातील काही व्यक्ती काही खेळाडू हे गल्फमध्ये कार्यरत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून सर्वात मोठं योगदान या स्पर्धेला लाभलं गेलं, त्या सर्व गल्फ ब्रदर्सचं सुद्धा मनापासून आभार आहे. त्यानंतर टेस्को कंपनीच्या माध्यमातून हे मॅन ऑफ द मॅचसाठी हेडफोन ब्लूटूथ हेडफोन उपलब्ध करून दिले, त्यांचं सुद्धा मनापासून. त्याचबरोबर हे मैदान इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू गेलाय समोरच्या दिशेने, काय जबरदस्त फिल्डिंग केली गेली आहे, स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये डॉट बॉल येतोय. त्यानंतर मजीद शिर्देकर यांचं सुद्धा मनापासून आभार, जयेश जाधव ज्यांच्या माध्यमातून ग्राउंड क्लिन्झिंगसाठी सहकार्य केलं गेलं त्यांचं मनापासून आभार, चिपळूणकर ब्रदर्स यांच्या माध्यमातून बॉल प्रोव्हाइड केले त्यांचं मनापासून आभार. त्यानंतर आधी स्पॉन्सर्स आहेत त्यांचा सुद्धा आम्ही उल्लेख करणार आहोत. यावेळेला जबरदस्त डिलिव्हरी, विलास सुर्वे मागील मॅच पासून जोरदार फॉर्म मध्ये आलाय, यशवंत पाटणे यांच्या माध्यमातून सुद्धा खूप मोठं योगदान लाभलंय, त्यांचा सुद्धा मनापासून आभार. अनेक असे सहकर्ते त्यांचा आम्ही नामोल्लेख करणार आहोत, त्यांचा सुद्धा आभार. त्यानंतर दाऊद शिर्देकर मंचावरती असणार असतवा, दाऊदभाई शिर्देकर आपण मंचावरती येऊन आसन असतो. अतिशय चांगला चेंडू, जबरदस्त डिलिव्हरी, टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळायला, लेग स्टंपच्या बाहेर जाऊन मारण्याचा प्रयत्न, फसलाय, येतोय डॉट बॉल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावपळ करतात मात्र 3 runs ऑन द स्कोरबोर्ड. 3 धावा धावपळकावरती आहेत आणि 3 धावा धावपळकावरती लागल्यानंतर पूर्णपणे दबावाखाली आहे संघ मांजरोणा. मांजरोणाने काल अनेक मोठमोठे धक्के दिले बलाढ्य संघाला आणि आज बॅटिंग करत असताना विलास सुर्वे याने मात्र जखडून ठेवले. नवीन गोलंदाजी मार्कवरती येतोय मिस्टर समीर. समीर मागील मॅचमध्ये अतिशय चांगली गोलंदाजी केली, त्याला जो रोल दिला होता तो रोल त्याने परिपूर्णपणे अदा केलाय आणि त्या अदा केलेल्या रोलमुळे चांगला विजय प्रस्थापित करता आलाय परिलन बिरवाडीला. या संपूर्ण स्पर्धेमध्ये मोठमोठे संघ स्पर्धे बाहेर झाले, बिग अपसेट पाहायला मिळाले आणि त्या बिग अपसेट नंतर या दोन संघांमध्ये ही सेमीफायनल नंबर 2 आहे. फैसलने पहिला चेंडूवरती आक्रमण बोल, चेंडू गेलाय सीमा रेखा पार, येतोय दणदणीत खणखणीत एफसीसी षटकार, 6 धावा.
फुल टॉस बॉल, चेंडू सी मारे कपार, सहा धावा, षटकार। या षटकाची पाहायला मिळते तीन पहिल्या षटक तिथे थोडा संघ डॉमिनेट झाला होता, परंतु आता इथून पुढचा जो प्रवास आहे तो सुकर करण्यासाठी प्रयत्न यावेला स्लॉट मध्ये आला, हा पॅटर्न स्ट्रोक आहे चेंडूची मारे शेवटचे दोन चेंडू शिल्लक आहेत आणि अशा वेळेला जव्हाद आग ओकतोय मैदानाच्या आतमध्ये। समीर यावेळेला पुन्हा एकदा थोडासा मागे ठेवला होता, गतिमान पद्धतीचा चेंडू होता, बॅटवर व्यवस्थितरित्याने आलेला नाहीये, चेंडू येतोय सिंगल धाबेसाठी, लेग बाय चेरो, पण एक धाव धापलकेमध्ये ऍड होईल, शेवटचा चेंडू शिल्लक आणि अशा वेळेला फैसल फेर जवळजवळ सहावा झेल टिपलाय, जसं काही चुंबक त्याच्या हाताला लागलाय चेंडू त्याच्याकडे येतात अशी स्थिती आहे। फैसल बात, फैसल फिरफिरेच्या रूपाने पहिला हादरा माजरोना संघाला, ऐकूया डिझेल आणि पुन्हा एकदा वळत मैदानाच्या दिशेने।
आपल्याला दिसतात. यावेळेला पूल आहे, पॉवरफुल, वंडरफुल अँड देन सक्सेसफुल षटकार. चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटची इनर एज घेऊन खालून घरंगळत मैदानाच्या जातोय. तोपर्यंत निखिल पारवे काय फेकी केली आहे, धावची संधी आहे का नाही. जोपर्यंत चेंडू हातामध्ये विसावेल तोपर्यंत दोन धावा पूर्ण केल्या गेल्यात आणि या दोन धावाने धावफलक 37 वरती जाऊन पोहोचलाय. या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी कडवा संघर्ष करणं गरजेचं असणार आहे, कारण दोन्ही संघ तितक्या तात्कीनिशी मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. दोन्ही संघांनी मागील 2 दिवसाची मेहनत त्यांची खूप मोठी आहे आणि म्हणून त्या मेहनतीला साथ देत असताना त्यांना इथे मोठा संघर्ष करावा लागणार आहे. जिंकाल तर अल्पते खिंजळोळी विरुद्ध फायनलचा सामना खेळत आणि यावेळेला लाऊड अपील केली गेली आहे. बात झेलची की एसटीची कॅच झेल बात आणि अशा प्रकारे गडी बात होतोय. जव्हाच्या खेळीचा होतोय अंत, जव्हा येतोय तंबूच्या दिशेने, जव्हाची जागा भरून घेण्यासाठी जातोय मात्र चव्हाट सज्जात. आपका स्वागत है अल्पति क्लब की जानिब से. आखिरी डिलीवरी लास्ट बॉल सज्जाद के लिए. सज्जादच्या बॅट मधून करारा प्रहार, जेल जी संधी आहे, जेल नाही झाला परंतु दोन दाबात सज्जादने जाऊन पूर्ण केले गेलेले आहेत. मोमेंटम शिफ्ट है, इक्वल है आणि अशा वेळेला 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावपळकरती दावा आहेत. 39-39 टार्गेट ठेवलं गेलंय परी इलन बिरवाडी या संघासमोर मांजरोनाच्या माध्यमातून. एक मोठी मॅच आहे आणि या मोठ्या मॅचचा रिझल्ट सुद्धा मोठाच असेल यामध्ये तीळ मात्र शंका नाही. जिंकणारा संघ दाखल होईल फायनलमध्ये आणि फायनलमध्ये कालच्या दिवसामध्ये तुडील संघाचा पराभव करून दाखल झालेला आहे अल्फते खिंजळीचा संघ. त्यामुळे यानंतरची मॅचसुद्धा खूप होणार आहे. मोठमोठे हिरो मोठमोठ्या पटलावरती चमकतील आणि अखेरकार या शेवटच्या दिवसातील शेवटचा सामना आपल्या सर्वांच्या भेटीला अगदी दिमागात येताना पाहायला मिळणार आहे. चला मैदानाच्या आतमध्ये त्वरित दाखल वा. बिरवाडीच्या माध्यमातून ज्या जोडीवरती सर्वाधिक मोठी मदार असणार आहे.
यानंतर फायनलचा सामना 5 षटकांचा होणार आहे, त्यामुळे रिक्वेस्ट आहे जो संघ जिंकेल त्यांनी लगेच टॉसला यायचं आहे। तर सेमीफायनल नंबर 2 चा सामना पंचांचा इशारा लेट्स प्लेचा येईल। फैसल फिरफिरे गोलंदाजी मार्कवरती सज्ज होते आणि अशा वेळेला स्ट्राइक एंडवरती फलंदाज निखिल ब्रँडेड पारवे, नॉन स्ट्राइक एंडला मंगेश कडू। पहिला षटक, पहिला चेंडू पुलटाच आहे, जेलची संधी आहे, जेल टिपला जाईल का, जेल सुटलाय, ये बहुत ही बड़ा कहानी में ट्विस्ट, कोशिश की थी जरूर पर ये जो मुकाम है ये बहुत ही बड़े प्रेशर का है। मैच है बड़ा, प्रेशर भी है बड़ा, और बड़े बड़े शहरों में छोटी छोटी बातें होती रहती है, ये बात छोटी है या बड़ी आने वाला पल बताएगा। लेकिन जबरदस्त कैचिंग एफर्ट, काय जबरदस्त जेल घेण्याचा प्रयत्न केला गेला होता त्या खेळाडूला, अजूनही तो ती चिंता सतावेल, मॅचचा रिझल्ट काय येईल त्यावरती निर्भर असणार आहे, त्याचं टेन्शन किती असणार आहे। मंगेश कुडूला स्ट्राईक मिळते, क्षेत्ररक्षणाची सजावट थोडी बदलली जाते, बॅकफिट स्वरलेग वरून लॉंग लेग पट्ट्यामध्ये एका क्षेत्ररक्षणाला धाडण्यात आले, मिडविकेटमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे डीपमध्ये, डीपमध्ये जर आपण पाहिलं काऊ कॉर्नर आहे, डीपमध्ये लॉंग ऑन आहे, डीपमध्ये लॉंग ऑफ आहे, कव्हर स्वीपरमध्ये सुद्धा डीपमध्ये प्रोडक्शन आहे। यावेळेला उजवाइष्टीच्या जास्तच बाहेर जाणारा चेंडू, वाईडचा इशारा येतोय, सज्जाच्या हातामध्ये चेंडू विसायल, तोपर्यंत हा चेंडू अवंतरित रूपाने घटना पाहायला मिळतोय। आदरणीय रफीक जी कारविनकर साहब आपसे निवेदन है, कृपा करके आप भी मंच के ऊपर तशरीफ लाइए, आपका भी स्वागत है अल्पति क्रिकेट क्लब की जानिब से। रफीक भाई कारविनकर आइए, आपका भी स्वागत है। एक चेंडू दोन धावा, हे धावफलक है, मंगेश कुडू स्ट्राइक इंडवरती है, रिवर्स अटेम अगदी योग्य निर्णय, परंतु नशिबाची साथ मिळाली नाही, आउटफील्डला चेंडू आडला आहे आणि ज्या चेंडूवरती 4 धावांची मोहर लागली होती तिथे मात्र फक्त एकच धाव मिळेल। कधी कधी नशीब सुद्धा आपली मजा घेत असतं मित्रांनो, आणि ज्या वेळेला नशीब मजा घेत असतो ना त्यावेळेला आपली मेहनत ही द्विगुणित करणं गरजेची असते, आणि ती मेहनत ज्या वेळेला द्विगुणित होते त्यावेळेला नशीब सुद्धा आपल्यासमोर झुकतं। म्हणून ज्या वेळेला कोणतंही कार्य कराल ना ते इतक्या कडव्या मेहनतीने करा, नशिबाने सुद्धा तुमच्यासमोर हात टेकले पाहिजेत। यावेळेला ते नशिबाचे हात टेकण्याची गरज आहे परिलन बिरवाडीला, कारण सामना तितकासा सोपा राहणार नाहीये, 40 चा पाठलाग करायचा आहे, आणि 40 चा पाठलाग करत असताना आतापर्यंत धावफलक जर पाहिलं तर 3 धावा 2 चेंडूच्या समाप्तीनंतर। निखिल पारवे ऑन स्ट्राईक, गोलंदाजी मागवरती फैसल फिरफिरे, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक नाही आहे, चेंडू गेलाय आर पार, सी मारे कपा, मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है, हौसला बढ़ाने वाली बात है यहाँ पे। आदरणीय सलामजी लाडगे यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होतंय, विनंती आहे सलाम लाडगे आपणास की आपण मंचावरती येऊन आसनस्थ व्हा, स्थानापन्न व्हा। निखिल पारवे ज्याचा करत नाही कोण नाद रे, तो आहे एकही धाव नाही द्यायचा अशा अनुषंगाने गोलंदाजी करणं गरजेचं आहे। काय ती गोलंदाजी होईल का, चला पहिलं षटक मार्गस्थ आहे, नवीनच बॉल येईल आणि आता 2 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे। एक झेल किती पडतोय मांजरोना संघ, तो जर झेल टिपला असता तर आता इथे आनंदाने नाचला असता, परंतु थोडक्यात ते सेलिब्रेशन हिरावून घेतलं गेलंय। होतं, क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये सर्व गोष्टी होतच राहतात, असफलता एक चुनौती आहे, उसे समजो और स्वीकार करो, कमी रह गई जानो तुम, संघर्षो का मैदान मत छोड़ भागो तुम, कोशिश किए बिना
जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की हार भी नहीं होती। अलीम जी लाडके यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय, विनंती आहे अलीम जी लाडके आपण मंचावरती आसनच व्हा। काय जबरदस्त बॅटिंग संध्याकाळच्या सत्राला। निखिल पारवे आग ओकतोय, लास्ट बॉल, शेवटचा चेंडू हवे मध्ये, या वेळेला जलचीची संधी आहे। काय झेल टिपला जाईल का, चेंडू गेला नो मॅन्स लँड मध्ये, चेतरक्षक आहे, दोन दाबा पूर्ण आणि या दोन दाबाने धावफलक पुढे जाऊन पोहोचले। धाव फलकावरती दाबा येत आहेत 23 23, 12 गेंद शेष, 17 रन की जरूरत, 12 17 ये आने वाला पल है, लेकिन 12 में 17 इसमें खतरा किसको होगा ये भी देखने वाली बात है। कौन सी टीम को खतरा है ये आने वाला समझने वाला है। जाते हैं डीसी की ओर, एक मधुर गीत सुनेंगे और समीर राणा विक्रम समीर आगमन झाले, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी प्रत्येक मॅचला मॅन ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द सिरीजचा गिफ्ट देण्यात आले। त्यांचं सहर्ष सहर्ष स्वागत आमच्या संपूर्ण अल्पद क्रिकेट क्लबच्या वतीनं आणि या स्पर्धेच्या वतीनं। आपणास विनंती, आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा ही आपणास आदरपूर्वक विनंती। मंगेश कुडू, त्याची बॅट लागली पहिले दुडू दुडू, तो आहे मग सीमारे का पार, छटकार, 6 धावा। लाई 6 धावा आल्यात, मंगेश ने सुद्धा तो बोलतात ना खरबूज को देख के खरबूजा रंग बदलता है, रंग बदलल्यात। 6 धावा, 11 चेंडू 11 धावांची गरज आहे। जव्हाद गोलंदाजी मार्क वरती, काय कमबॅक केला जाईल का, ड्राइव केलं चेंडू केला ऑन साइड ला, मैदान ला गरंगळ, क्षेत्ररक्षक जोपर्यंत लॉन्ग ऑन मधून येईल तोपर्यंत एक केली जाते। आज दिवसभरामध्ये पटेलन बिरवाच्या यशाचे रहस्य काय हे जर जाणायचं झालं ना, तर या दोन्ही फलंदाजांची ओपनिंग पेअर, त्यानंतर विलास सुर्वेचं पहिलं षटक, या स्पर्धेमधील त्यांच्या अचीवमेंटचं सर्वाधिक मोठं कारण ठरणार आहे। जबरदस्त भागीदारी पहिल्या विकेटसाठी हे दोन्ही फलंदाज करतायत। निखिल पारवेचा हा चेंडू, चेंडू हवेमध्ये, एक क्षेत्ररक्षक आहे, जरूर अडवला जाईल का, चेंडू प्लेयरने नाही बांधाने अडवलाय, एक नव्हे 2 धावा आल्यात। 9 गेंद शेष, 8 रन की जरूरत, 9 बॉल्स रिमेनिंग, 8 रन्स रिक्वायर्ड टू विन, ही सिच्युएशन आहे, ही स्थिती आहे, हे इक्वेशन आहे, हे समीकरण आहे आणि याला पार केलं जाईल की नाही। खूप मोठ्या संकटातून बाहेर निघालाय परी इलेव्हन बिरवाडीचा संघ, कोणत्या परिस्थितीत बाहेर आलाय ते सर्वांना माहित आहे, खास करून विलास सुर्वेला माहित आहे, ऑब्जेक्शन मोठं मॅटर होतं। यावेळेला बीमर आहे, बीमरचा स्वीकार आहे, 4+1 टोटल 5। बॉल टाकला असा विचार करत असेल जव्हाद, परंतु जव्हादचा कालचा दिवस जर आपण पाहिला तर अतिशय शानदार होता, अफलातून होता, दर्जेदार होता। सज्जतने सुद्धा खूप चांगली केली होती, फैसलने सुद्धा खूप चांगले षटक आणि चांगली बॅटिंग केली होती। आज नवीन दिवस आहे आणि नवीन दिवसामध्ये थोडीशी निराशा आतील आपली, काय तो झेल तितका महत्वाचा होता का, दॅट इज द क्वेश्चन। ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड स्पेल मध्ये क्षेत्ररक्षक प्रोटेक्टिव्ह आहे, चेंडू गेला आहे, ची मारे का पार, प्रवेश करणारा दुसरा संघ ठरतोय परी 11 बिरवाडी, व्हाट अ मॅच।